नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता लवकरच महाशिवरात्री एकादशी येते, त्यासाठी आपण कोणत्याही भाजणीशिवाय अगदी 10 मिनिटांमध्ये एकदम खमंग आणि खुसखुशीत कच्चा बटाटा आणि राजगिऱ्याचं पीठ वापरून थालीपीठ बनवतो आहे। ही थालीपीठं खूपच रुचकर लागतात, नक्कीच ट्राय करून पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी 3 बटाटे किसून घेतलेले आहेत। पाण्यातच किसून घ्यायचे, म्हणजे काळे पडत नाही। आणि आता ह्या बटाट्यातील सारं पाणी असं निथळून घ्यायचं। सगळं पाणी असं मुठीत घेऊन निथळून घ्यायचं। हे असं मी सगळं पाणी याच्यातून निथळून घेतलेलं आहे। असा लांब सडक चांगला मोकळा मोकळा आपल्याला बटाट्याचा किस भेटलेला आहे। शक्य आहे तेवढं याच्यातलं पाणी निथळवून घ्यायचं, म्हणजे असा लांब सडक मोकळा मोकळा किस आपल्याला भेटेल। तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर घ्या, नाही घेतली तरी सुद्धा चालेल। अर्धा लिंबू, थोडंसं जिरा पावडर, सेंधा मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर, एक हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि इथं मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथं साबुदाण्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। मिक्सरमधून दळून थोडंसं हे पीठ घ्यायचं। आता या बटाट्याच्या किसामध्ये आपण ही लाल मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो। घरातलीच फक्त लाल मिरची पावडर मी मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेली आहे। हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं पावडर, कोथिंबीर। आणि आता याच्यात मावेल इतकं पीठ घ्यायचं। मी आता सुरुवातीला 4 चमचे पीठ याच्यामध्ये घेते। पाणी घालायचं नाही, आपण थोडंसं असंच मिक्स करायचं। अजून हे थोडं मोकळं मोकळं वाटतंय म्हणून मी अजून 1-2 चमचे पीठ घालते। 5-6 चमचे पीठ मी याच्यामध्ये घातलेले। आणि आता याच्यात थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं। तुम्ही हवं असेल तर इथं 1-2 टीस्पून दहीसुद्धा ॲड करू शकते, खूप छान चव येते त्याने। हे बघा, मी असं याला आता मळून घेतलेलं आहे। आता याच्यात इथे छोटासा गोळा तोडून घ्यायचा। असं हातावरच आपण याचं थालीपीठ असं थापून घ्यायचं, मध्यभागी असं होल करायचं। मी छोटी छोटी थालीपीठे लावून घेते म्हणून मी हातावरच घेतलेले। तुम्ही मोठं थालीपीठ बनवणार असेल तर पॉलिथिनवर थोडंसं पाणी लावून मोठं थालीपीठसुद्धा थापू शकताय। आता हे आपण भाजून घेऊया। आता गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, याच्यावर तेलाने चांगलं ग्रेस करून घेऊया। आणि याच्यावर आपण थालीपीठ घालून घेऊया। आता ह्या होलमध्ये सुद्धा थोडंसं तेल घालून घेऊया, म्हणजे अगदी खरपूस अशी थालीपीठं भाजून तयार होतील। आता ही थालीपीठं आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे। आता हे वरच्या बाजूने चांगले सुकलेले आहेत, आपण याला पलटून घेऊया। वाव, मस्तच खूप छान कलर आलाय बघा, खूप छान असे खरपूस भाजून झालेले आहेत खालच्या बाजूने। आता याला खालच्या बाजूने सुद्धा चांगले खरपूस भाजून घेऊया। अजून याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊया, म्हणजे एकदम खरपूस भाजली जातील। चवीला खूप छान होतात, पटकन बनवून तयार होतात। अगदी मनात आलं तर लगेच आपल्याला ही थालीपीठ बनवता येतात। यासाठी कोणतंही पीठ भाजायची किंवा दळून आणायची काही गरज नाही। मनात आलं की पटकन मिक्सरवर दळून हे थालीपीठ आपण बनवू शकतो। खालच्या बाजूने सुद्धा खूप छान खरपूस असे थालीपीठ भाजून तयार झालेले आहेत बघा। आता आपण हे सर्व करून घेऊया। तयार झाली एकदम खमंग आणि खुसखुशीत उपवासासाठीची थालीपीठ। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।